गाइस गुड मॉर्निंग, तर तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज म्हणजे आज ब्लॉग नाही, आज फक्त असं बनवत आहे की आमच्या घरी स्पेशल चिकन बिर्याणी बनणार आहे, तर त्याची रेसिपी दाखवणार आहे। आणि आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे, तर त्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। तर प्रथम आपण हे चिकन धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे दही टाकून आपण त्याला सगळं व्यवस्थित लावून घेणार आहोत। चिकनचे पीस आहेत ना, थोडेसे मोठेच ठेवायचे, कारण बिर्याणीला ते मोठेच लागतात। लहान केले तर मग ते शिजून एकदम बारीक होऊन जातात, त्यासाठी मोठे मोठेच पीस ठेवायचे। आता हे दही लावून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मी हळद लावणार आहे। आता ही मी अदरक लसूणची पेस्ट 3 चमचे टाकली आहे, पण आपण पण 3 ते 4 चमचे आपण अंदाजाने तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही टाकून घ्यायची आहे। आता हे मिश्रण लावून झालं ना की अर्धा पाऊण तास हे असंच ठेवायचं आहे। आता हे सगळं आपण अर्धा पाऊण तास असंच लावून ठेवणार आहोत। A few moments later. बिर्याणी करण्यासाठी हे बासमती तांदूळ घेतलेले होते, ते आता अर्धा तास भिजत ठेवलेले आहे। इथे पाणी उकळत आहे, त्या पाण्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि आता थोडंसं तेल टाकणार आहे। त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकायचं आहे आणि तो भात वेगळा शिजून घ्यायचा आहे। टाकत आहे हळूहळू, पाणी उकळलेलं आहे, अंगावर ओढू नये याच्यासाठी हळूहळू टाकत आहे। आणि हा भात आपण वेगळा शिजून घ्यायचा आहे। हा बघा, हा भात शिजेपर्यंत आपण आता चिकन शिजून घ्यायचं आहे। तर आपण हे पाऊण तास जे चिकन ठेवलेलं आहे त्या चिकनमध्ये जर तुम्हाला बटाटे हवे असतील तर बटाटे टाकू शकता, आम्हाला लागतात म्हणून आम्ही बटाटे टाकत आहे बिर्याणीसाठी। तर हे आम्ही आता पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता, काही जणांना तेल जास्त लागतं काही जणांना कमी लागतं, त्याच्यासाठी आपण अंदाजानुसार तेल घ्यायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर आपण ते मिश्रण पुन्हा मिक्स करायचं आहे, चांगलं तेल त्याला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की आपण आपला हा गॅस पेटवायचा आहे, शिजून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे। कसा मस्तपैकी भात टाकून घेतलेला आहे, भाताची एक लेअर लावून घेतलेली आहे। आता त्याच्यावर मी चिकन टाकणार आहे। हे बघा, हे असं चिकन टाकून घ्यायचं आहे। आता ही मी दुसरी भाताची लेअर लावली आहे आणि त्याच्यावर मी हा कलर टाकत आहे।
मी दोन कलर घेतलेले आहेत, हिरवा कलर आणि ऑरेंज कलर। अशी असं कलर टाकल्यानंतर पुन्हा मी त्याच्यावर थोडंसं भात टाकणार आहे आणि मग पुन्हा चिकन टाकणार आहे। हे बघा आमची आता बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता बिर्याणी। आता मी ती सर्व करणार आहे ताटामध्ये। हे बघा ही बिर्याणी, आपली शाही बिर्याणी तयार झालेली आहे। आता ही टेस्ट करण्यासाठी मी माझ्या मुलाला देत आहे। कॅमेरा बघा, आगाईस आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली बिर्याणी। बिर्याणी एकदम मस्त झाली। आता पप्पाला टेस्ट करायला दिले, तर पप्पा खाऊन कशी झाली ती दाखवतो। बघा हा पीस आहे, आता मी बघतो मी बिर्याणी। वाह, बिर्याणी अति उत्तम झालेली आहे, छान झाली आहे। मला जे पाहिजे असा तो पण असा आहे झालेला। बघू शकता लाल भडक आहे, तिथे कोचिंबीर आहे, बघू शकता इथे। ठीक आहे, चला आम्ही जेवतो। तर काय झालं भेटायला जेवल्यानंतर।